वाईद असेल पहिल्या षटकामध्ये वाईद येतोय पहिल्या षटकामध्ये नक्कीच पावरुपी षटक असेल स्ट्राईक फलंदाज आर शेख बिग डा हा सामना बिग बॅटल दोन्ही टीम मध्ये नक्कीच मातबर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील दोन्ही टीमला देऊ आपण मॅच साठी शुभेच्छा सामना होते सुरू गोलंदाज वाईद तयार पहिला बॉल या मॅच चा गेम ऑन लेट्स प्ले आणि पहिलाच बॉल फेस या ठिकाणी डिलेवर करत असताना आपण पाहिले की त्या स्किट होत गोलंदाज वाईट डेट घोषित करतील पंच या बॉलला वाईट पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी मार्ग वरती पहिला बॉल पहिला चेंडू स्वीट इट खेळण्याचा प्रयत्न करतोय रिवर्स व्यवस्थित संपर्क बनत नाहीये डॉट बॉल ची समाप्ती पाहायला मिळते दोन खेळाडू आपण बाउंड्री लगेच आपल्याला पाहायला मिळतील मिड विकेट त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू तैनात करण्यात आलाय पावपीच्या षटकामध्ये त्याचबरोबर शॉर्ट मिड ऑन शॉर्ट मिड ऑफ ला खेळाडू शॉर्ट कवर त्यानंतर शॉर्ट पॉईंटला आपण एक खेळाडू पाहतोय शॉर्ट पॉईंट शॉर्ट फाईन लेग आणि त्याचबरोबर शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्रक्षांची मिळते आरसीबी या टीमच्या माध्यमात पहिला चेंडू डॉट आलाय पुन्हा एकदा सज्ज होतोय स्ट्राईकला फलंदाज आरफ ओवर द विकेट तयार वाईद यावेळेस खूप चांगला नक्कीच हा चेंडू पाहायला मिळतोय कुठल्या स्पॉट वरनं थोडासा ऑफ झाला आत्मनेला चेंडू आणि स्ट्रॉंग अपील देखील केली होती पंचांकडे परंतु पंचांचा चोख लक्ष आपल्याला पाहायला डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळते सुरुवात चांगली होती पहिल्या षटकाची वाईटच्या माध्यमातनं सलगचे दोन चेंडू या ठिकाणी डॉट येत आहेत आरफ शेखच्या च्या अगेन्स्ट वाई तयार पुन्हा एकदा ओवर द विकेट ना पुढचा बॉल रिवर्स खेळ फटका चांगलाय फटक्यामध्ये नजागत पाला पाहायला आहे पाठवलाय बॉल ला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आगाज होतोय आराब शेखच्या बा ओलक ही खासी येते आपण पाहतो या खेळाडूची कारण कमी चेंडू मध्ये त्यांना धावा बनवल्यात आणि अर्थ आपण पाहिले की तर अनेक सारे रेकॉर्ड खेळाडूच्या नावावरती देखील असतील अनेक सारे अर्धशतक देखील आपण पाहिलेत आराफच्या बॅटमधनं तोच हा खेळाडू षटका ठोकतोय पुन्हा एकदा रिफ्लाय दाखवत असताना दा फ्लॅट स्ट्रोक पाहायला मिळतो रिव्हर्स अटेंड केलाय पुन्हा एकदा आणि पाठवलाय बॉलला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर अजून एक धमाका सिक्स मिळाले वाईटच्या माध्यमातन परंतु पुढच्या दोन बॉलवरती सलगचे हे दोन षटकार पाहायला मिळत आहेत दोन रिवेजचे फटके आपल्याला पाहायला मिळतात अरबच्या बाटमधनं वाईट तयार तिसऱ्यांदा देखील आपल्याला रिव्हर्स पाहायला मिळतो अलॉंग द कार्पेट चेंडू पुन्हा एकदा गॅप मधून निघून जातो आहे यावेळेस मात्र लगातार दोन षटकारानंतर <त्त्तित लिए> हा चौकार बाउंड्री नक्कीच खूप चांगली सुरुवात आता करून देत असताना आपल्या टीम ला गोलंदाज फलंदाज आपण पाहतो आराफ शेख आणि दोचली आहे फलकावरती सोळा आकड्यावरती संघ पोहोचलाय टीम आमदार द विकेट ओव्हर दुर्टचा बॉल पुन्हा एकदा चौथा रिवर हा स्ट्रोक आणि या वेळेस चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर तिसरा षटकार आराब शेख ऑन फायर तीन एक स्कोर आपल्याला मिळालं सुरुवात भरपूर चांगली झाली परंतु पुढच्या चेंडू वरती आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं ते आराबच्या माध्यमात दुसऱ्या पावपेच्या ओव्हर मध्ये गोलंदाज पाहायला मिळेल दुसऱ्या षटकामध्ये सुरेश आलाय दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक केला फलंदाज यावेळेस मात्र सलामी बीर ज्याने आतापर्यंत एकही चेंडूचा सामना केला नाहीये त्याला मात्र आता स्ट्राईक मिळालीय सागर देशमुख ला आपण पाहणार आहोत दौ बावीस पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खूप चांगले स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले आरामच्या बॅटमन आणि त्याला साथ देतो या स्मॅश मध्ये सागर देशमुख ओवर द विकेट राऊंड द विकेट यावेळेस खूप चांगला चेंडू पाला मिळतो पडल्यानंतर आतमध्ये आला थोडासा चेंडू आणि गती देखील या चेंडूवरती भरपूर पाहायला मिळाली पहिला चेंडू खेळत असताना नक्कीच डॉट बॉल आपल्याला पाला मिळतोय दगीत ट्वेंटी टू बावीस आकड्यावरती संघ अद्यापर्यंत लेफ्ट आर्म राऊंड द विकेट सुरेश हा बॉल पुन्हा एकदा वेगवान होता पडल्यानंतर थोडासा वेगानं आतमध्ये आला आणि डायरेक्टचा प्रयत्न झालाय डायरेक्ट जरूर झालाय परंतु पंच सांगतील आमच्यापर्यंत डिसिजन पंचांच्या माध्यमातून पोहोचवला जाईल एक्झॅक्ट पंच सांगतायत की फलंदाज पोहोचलाय हे सांगत असताना चला फिल्डिंग लावून घ्यायची आपण लगेच एकदा कम्प्लीट झालीये दौसंगी ट्वेंटी थ्री तेवीस जावा दोफलगावरती तर चार षटकांसाठी आपल्याकडे वीस मिनिटांचा हो अवधी असेल आपल्याला सूचना आम्ही पोहोचवतोय आहे लक्ष असू द्या वेळेच्या बाबतीत नक्कीच आपल्याला पावंदी असेल आणि त्याच्या सूचना ज्या तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत पालन आपण करायचं आहे टीम आर सी बी या वेळेचा चेंडू साठी या ठिकाणी आपण पाहिलं तर इन्स आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता अराबच्या माध्यमातून परंतु तेवढंच चांगलं कनेक्शन होतं इथून शॉर्ट पॉईंटला फिल्ड केली गेली के तोपर्यंत सिंगल या ठिकाणी मिळते अरबला देखील माहिती आहे दे की सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये धावगती चांगली बनली आहे त्यामुळे तो देखील सिंगलला देखील प्राधान्य देत असताना धावसंख्या पोहोचली ट्वेंटी फोर चोवीस या आकड्यावरती चोवीस हा वा આરસીબી બનામ આમદાર ઇલેવન યા દોન ભલાડી ટીમ મધ્ય સામના એન્જોય કરતો सागर असेल यावेळेस लेफ्ट आर्म राऊंड दुन्हा एकदा सुरेश पुढचा बॉल फटका चांगलाय बात है बॅकफूट वरती गेल्या ऑन साइडला पोल केलाय आठवण करून दिली रोहित शर्माची पाठवलाय बॉलला मिड विकेट बाउंड्री लाइनच्या बाहेर षटकार ज्या प्रकारे आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये पहिल्या षटकाचा फायदा उचलला आणि सागर देखील आगास करतोय षटका ठोकलाय बॉल राऊंड दॉल ला, ला। परंतु लॉंगॉन खेळाडू उपस्थित आणि त्यांच्या डोक्यावरनं हा चेंडू फ्लाय होतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सलगचा दुसरा धमाका काय फलंदाज होते मैदानाच्या हात मध्ये सलामी जोडीनं इम्प्रेस केले प्रभावित केलंय पोहोचले आकड्यावरती संघ आमदार द विकेट यावेळेस देखील मोठा फटका एक्झिक्युट करायचा होता परंतु आपण पाहिले चेंडू थोडासा खाली राहिला आणि संपर्क बनत नाहीये डॉट बॉल ची समाप्ती ओव्हर समाप्त होते दुसरं दोन षटकांच्या समाप्तीनंतर टीम ची टोटल थर्टी सिक्स छत्तीस ए आकड्यावरती आमदार इलेव्हन टोटल त्यानं चौदा धावे ते षटकात धरलंय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर टीम आमदार इलेव्हन पोहोचली आहे छत्तीस या आकड्यावरती बिनगडी बाद डीज आहे पुन्हा षटकांचा खेळ ते समाप्त झालाय पॉवर पे समाप्त होत आता इथून क्षेत्रक्षण विखोरलं जाईल पाच खेळाडू तुम्हाला आता बाउंड्री लाईन लगेच पाहायला मिळतील आणि गोलंदाजी मार्ग दे 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 वर देतात अत्यंत जवळचे मित्र स्वप्नील सावंत येत गोलंदाजी मार्ग तिसऱ्या षटकामध्ये स्वप्नीला प्राचारण केले गेले के स्ट्राईक इन फलंदाज सेट बॅट्समन आराफ शेख क्या बात है इनसाइड आउट लाजेबाब स्ट्रोक कवर पूर्णपणे खाली आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर कव्हर ला मैदानाच्या आतमध्ये पोहोचला त्याच वेळेस वर्णन केले होते की कमी चेंडू मध्ये नेहमीच जास्त दबा बनवण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावरती राहिलाय पहिल्याच बॉलवरती षटका था अजूनही शिल्लक असेल दोन त्यात मला आराब थोडासा वेळ देखील घेण्याचा प्रयत्न करतोय अवसंख्या फोर्टी फोर क्या बात है क्रिकेट। दुसरी ला क्रिकेट दुसरीचा प्रयत्न केला आराब न आणि दुसरी धाव देखील के पूर्ण केली जाईल पुन्हा एकदा नक्कीच दुहेरी अंक मिळतोय अवसंख्या पोहोचली ती फोर्टी सिक्स सेहेिस आकड्यावरती एक चांगल्या स्कोर पर्यंत पोहोचलाय संघ आमदार टीम या संघामध्ये पेनकर यांना देखील आपण पाहू शकता इन ऍक्शन मध्ये आणि एबी देखील असेल तयार गोलंदाज स्वप्नील एज या ठिकाणी लागली आहे सांगत असताना पण कॉटन बोल ही मोठी सफलता प्राप्त केली आहे आराप नावाचं वादळ या ठिकाणी के शांत केलं जाते स्वप्नील सावंतच्या माध्यमातून पहिला धक्का शेहेचाळीस या आकड्यावरती लागतोय आमदार इलेव्हन टीमला मजबूत स्थिती मध्ये आणून ठेवलं आणि तो मात्र या ठिकाणी आता पास झालाय स्वप्नील सावंतला हि मोठी सफलता मिळालीये पहिले विकेट च बदन बत्तीस जावे योगदान आपल्या टीम साठी दिलं आराब शेख ने नवीन खेळाडू सैफ सैफ आला मैदानात शाहदमधे एक चांगल्या बॉडी लैंग्वेज चा खेळाडू ताकद व स्ट्रोक नेहमीच आपण त्याच्या पार्ट मध्ये पाहिलेत आणि शैली त्यांची पूर्वी आम्ही त्यांना पाहिले की बॉडी खूप चांगली होती आणि जॉन सिना सारखे ते दिसत होते यावेळेस खुलबा टप्प्याचा चेंडू ऑन साइड असताना साहेब सिंगल या ठिकाणी कन्व्हर्ट करतायत धावसंघावर सत्तेचाळीस हवा दाव फलकावरती कमबॅकची गरज होती खास करून टीम बी ला आणि ते कमबॅक थोडस अंतिम मुवमेंट या तिसऱ्या षटकामध्ये करून देत असताना स्वप्नील सावंत शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील फटकेबाजी थांबत नाहीये अजून एक चांगला लाजेबाब स्ट्रोक सागर देशमुख जरी आरा बाद झाला असला तरी देखील अजूनही फाईट देतो मैदानाच्या आतमध्ये लगातार मोठी फटकेबाजी चौकार आणि तीन षटके देखील होत आहे समाप्त तीन ओव्हरच्या समाप्ती अंतर धावसंख्या फिफ्टी वन एक्कावन्न धाव चौथ्या षटकामध्ये गोलंदाज येतोय जिहाद जिहाद येतोय नवीन गोलंदाज या चौथ्या षटकामध्ये स्ट्राईक केला फलंदाज सेफ ऑन स्ट्राईक धवसंघी गेट फिफ्टी वन तीन षटकांच्या समाप्तीनंतर एकावन्न धावा धाव फलकावर आमदार टीमच्या विकेट पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि सैफला पूर्णपणे बीट केलं डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळते स्ट्राईक फलंदाज से पुन्हा एकदा द विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय डान्सिंग डाऊन द विकेट परंतु इथून एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत मिळते फक्त सिंगल धावसंगे फिफ्टी टू बावन्न धावा धाव फरती एका बाजूला आपण पाहिलं आर बत्तीस दहावेचं सा योगदान दिलं त्याला साथ देत असताना आपण पाहिलं होतं सुरुवातीला दोन षटका टोकले हो जो सागर देशमुख त्यांना आतापर्यंत दे फटकेबाजी सुरूच आहे सागर खूप चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी आतापर्यंत करतोय पुन्हा एकदा तोच स्ट्रायकेंड आपल्याला पाहायला मिळेल सागर ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला द कार्पेट क्षेत्रक्षक भरपूर दूरवर आले दुसऱ्या दाबेचा प्रयत्न आणि दुसरी दाब घातक ठरू शकते काय पाहावं लागेल आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जातोय ऑन फील्ड अंपायरच्या माध्यमातून सर पंच वन शॉर्ट डे केलं असेल का एक रन शॉर्ट डे केलं टेक्निकल टीम टेनिस क्रिकेट डॉट इन ची आमच्यासोबत जॉईंट आहे मुन्ना पठान सर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आणि फलंदाज बाद रन रनआउटच्या स्वरूपाने ही मिळालेलं विकेट या बॉलवरती फलंदाज होते बारसेट बॅट्समॅन ज्यांना मात्र खूप चांगली बॅटिंग आपल्या टीम आतापर्यंत केली होती तो सागर देशमुख बॅक टू द पोविलियन टेक्याने बात झालाय हे सफलता आरसीबी टीम ला मिळते है। है नवीन खेळाडू म्हणजे सज्ज होतोय जे आत द विकेट शॉर्ट पिच चेंडू चा वापर करतोय पूल करण्याचा प्रयत्न होता अपील जोरदार करतात विकेट कीपर परंतु इथून संपर्क झाला नाहीये सांगत असताना पंच अपील केली गेली होती डॉट बॉल ची समाप्ती स्कोर थांबवण्याचा प्रयत्न जरूर केला जातो या षटकामध्ये त्यांना एक सफलता या ठिकाणी मिळाली ती रनआउटची आणि एकच वाजता त्याने या षटकामध्ये खर्च केली आहे ओव्हर पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळी टॉप असेल विकेट किपर पाठीमागे खाड उपस्थित डायरेक्टचा प्रयत्न परंतु मिळेल फक्त सिंगल चौथ्या षटकामध्ये धावा रोखायच्या होता आणि तेच काम आपल्या टीम साठी करत असताना गोलंदाज झियात त्रेपन्न वरती स्कोर पोहोचलाय कारण की अवघ्या तीन षटकांमध्ये एकावन्न धावा होत्या पहिल्या ओव्हर मध्ये बावीस दुसऱ्या मध्ये चौदा तिसऱ्या मध्ये पंधरा आणि या चौथ्या षटकामध्ये मात्र फक्त दोनच धावा आतापर्यंत खर्च केल्यात झियाद न यावेळेचा चेंडू वाईड असेल पण जर सांगत असताना अवांत धावे ते मिळेल व्हाईट साठी रिव्ह्यू नाही लक्ष असू द्या जियात आणि व्हाइट बॉल असेल फिफ्टी फोर चोपन्न ओवर द ना यावेळेस देखील बीट झालेत फलंदाज सेफ त्या ठिकाणी होते आणि सफल ओव्हरची समाप्ती मी म्हणेन कारण की या षटकामध्ये धावा रोखल्या गेल्या विकेट देखील सागर देशमुखची कॅरी झाली रनआउटच्या स्वरूपानं त्याचबरोबर आपण पाहिलं एकूण धावा या षटकामध्ये आल्या आहेत फक्त आणि फक्त तीन धावेचे षटक आता गोलंदाज जियादनं कम बॅक करून दिलं आपल्या टीमला आणि चार षटकांच्या समाप्ती अंदर धावसंख्या आमदार इलेव्हन टीम चोपन्न या आकड्यावरती स्पीड अप करून खेळायचं पंच आपल्याला सूचना देत आहेत आर सीबी टीम टीम मिटिंग आहे लगेच आपण शेतकऱ्यां लावायचंय

अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाज येतोय मनीष येतोय अंतिम षटकामध्ये डेटा वर ते षटक असेल श्लोग वर षटक मनीषला प्रचारण केले गेले -के अंतिम षटकामध्ये दाव संख्या छोपन्न धावात धाव मागच्या षटकामध्ये फक्त तीन धाव आल्या तयार गोलंदाज अनस साठी बॉल समोर सा खेळतात बॅक टू द बॉलर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फिल्ड करत असताना डॉट बॉल ची समाप्ती जसा आरा बाद झाला त्यानंतर आपण पाहिलं सागर देखील बाद झाला तसा स्कोर मात्र थांबलाय मोठी फटके आता येत नाहीयेत मोठ्या फट फटक्यांसाठी आता झगडावं लागतंय मैदानाच्या आतमध्ये सेफ आणि त्याचबरोबर अनसला देखील ऑन साइडला खेळत असताना हा चेंडू नक्कीच विकेटचा खेळाडू जज करेल उचलून फेकी येईल तोपर्यंत दोन धावा तो चापन, या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील दौ दोनने पुढे ने पुढे सरकेल छप्पन आकड्यावरती अब्थक छप्पन छप्पन्न धावा आपल्याला दाव फलकावरती पाहायला मिळतात अजूनही चार चेंडू या षटका दे शिल्लक असतील खूप चांगल्या नक्कीच ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतोय स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संगोल आपण पाहतोय आणि याच ग्राउंड वरती नक्कीच बदलापूर गाव लीग आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय फटका चांगला आहे परंतु एलिवेशन नाहीये फटक्यामध्ये फटकापासून लॉंगॉन ला आणि अनस देखील मैदान सोडावं लागेल अजून एक क्रिकेटचा पदन तिसरा धक्का आमदार लेव्हन टीम ला ओमकार येतो नवीन फलंदाज तीन षटकामध्ये एकेकाळी आपण पाहिलं की संघ अतिशय मजबूत स्थितीमध्ये होता एकावन एक धावा होत्या धाव फलकावरती चौथ्या षटकामध्ये तीन या षटकामध्ये देखील धावा येत नाहीये तीन क्षण झालेत आतापर्यंत दोन धावा खर्च केले आहेत गोलंदाज मनीषने आणि एक सफल दर्जित केली आहे ओमकार येतो नवीन खेळाडू फटका आहे पुन्हा एकदा खेळाडू उपस्थित मिड विकेटला टिपी जाईल झेल आणि अजून एक हे विकेटचा बदल लगातार धक्के पे दे धक्का अंतिम षटकामध्ये असं वाटलं होतं की कुठेतरी मोठी फटकेबाजी पाहायला मिळेल परंतु अंतिम षटकामध्ये देखील चार चेंडू झालेत दोन धावा आल्यात फक्त दोन विकेट नवीन खेळाडू केपी येत आहेत कुणाल पेनकर मैदानाच्या मध्ये हातमध्ये छप्पन्न धावा धलका वर्धी मागच्या दहा चेंडू मध्ये आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त पाच धावा आल्यात यावेळेस फटका चांगला आहे एक दहावी ते मिनिट అని పాత పాత చెడు బౌండ్రీ ల నుంచే బాగా గీలా సౌకర్యాడే గానీ ఏదొస్తానా కుణాల్చా బాట మొత్తం पंचांचा निर्णय येतो नो बॉल भीमर चेंडू या ठिकाणी घोषित केलाय पंचांनी आणि नो प्लस फोर एकूण पास जावा मिळतील आता जर अजूनही दोन चेंडूचा खेळ शिल्लक असेल कुणाल च्या पाट मन हा चौकर आपण पाहिलाय तयार गोलंदाज जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न फटका चांगलाय मागे खेळाडू उपस्थित आणि चेंडू मात्र जाईल सरल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर अंतिम मुवमेंटला कुणाल पेनकरच्या बॅट तो फलंदाजी होत असताना कुणालच्या बाट मध दहा चेंडू मध्ये फक्त पाच जावा आल्या होत्या मागच्या परंतु इथून दहा स्कोअर पोहोचलाय एक्झॅक्ट तुम्हाला मी सांगू यावेळेस विकेट किपर बीट शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू देखील बीट आणि चेंडू स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर अंतिम बॉल वरती देखील मिळतोय हा चौकार अजूनही पेंडिंग आहे कारण हा सामना संपल्यानंतर आपल्याला तो डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल चला लगेच आपण आरसीबी टीम ला विनंती आपली सलामीची जोडी मैदानावरती आपण दाखल करायची या सलामीची जोडी मैदानावरती दाखल होती या जाऊया माझ्या दिशेने पुढे एकदा आपण पाहतो तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत बदलापूर प्रीमियर लीग दोन हजार चोवीस शानदार पर्व पहिला आपण पाहतो आणि या पहिल्या पर्वातील चालू असलेला सामनाच्या रजनीमधील तिसरा सामना आहे आर सी बी वर्सेस आमदार इलेव्हन आमदार इलेव्हन या संघाने तब्बल एकाहत्तर धाबा बनवल्या आणि बहात्तर धाबांचं लक्ष ठेवण्यात आलं आहे या बाशमध्ये भलं मोठं टार्गेट आहे परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही आहे असं म्हटलं जातं आहे आणि आता त्या धाबा चेस करण्यासाठी सलामीची ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झाली आहे एका बाजूला जिहाद आणि दुसऱ्या बाजूला सरोश सरोश कुहारीला तुम्ही पाहताय जो संघचा संघ मालक आहे एकदा आपण पाहिलं तर आता स्वतः मैदानाच्यामध्ये दाखल झालेत लीडिंग फ्रॉम द फ्रंट दोन्ही संघाला विनंती आपण सामना त्वरित या ठिकाणी स्पीडअप आहे कारण वेळ आपल्याकडे कमी आहे वेळेचे अभावी आपण यानंतरचे सर्व सामने चार षटकांचे खेळवणार आहोत हे लक्षात असू द्या आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत पोहोचते कारण काही शासनाचे नियम आहेत ते नियम आपण या ठिकाणी फॉलो करत असताना षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी मार्कवरती येतात गोलंदाज कुणाल पेनकर केपीला आपण पाहतो पहिले शटक हाताळण्यासाठी सज्ज स्ट्राईकेंडला जियात नॉन स्ट्रायकेंडला सरोश कोहारी बॅश लावतो सुरुवात दोन्ही संघांना देऊया भरपूर साऱ्या स्पर्धेच्या निमित्तानं बदलापूर प्रीमियर लीग दोन हजार चोवीस ही स्पर्धा तुम्ही पाहतायत बाश ऑन वेरी फर्स्ट बॉल कुणाल पेनकरचा पहिला चेंडू आपण पाहतो पडल्यानंतर आपण पाहिलं शॉट ऑफ गुडलेन चेंडू अगदी अष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवतो तो डॉट बॉल ची सांगता था होत असताना पहिल्या षटकामध्ये षटक आहे एकाहत्तर धाबा पहिल्या सत्रामध्ये पहिल्या बहात्तर धाबांचं लक्ष ठेवण्यात आलंय बास तुम्हाला शेवटच्या बॉल पर्यंत अगदी शेवटच्या टप्पा पर्यंत चांगले पाहायला या मिळेल यामुळे सॉन साइडला वड अ शॉट चाबुक शॉट जणू काही खेचून मारलाय बॉल चालला विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे टाटा बाय बाय करत असताना आरसीबी साठी आलेला पहिला बीपीएल हा संघ एकाहत्तर धाबा त्यांच्याकडे बहात्तर धाबांचं लक्ष्य असताना आपण पाहिलं तर आरसीबी संघ जो स्ट्रायकेंडला फलंदाज आहे जियात पहिला बॉल डॉट आला त्यानंतर मात्र खिचून मारलेला फटका कुणाल पेनकरच्या विरोधात पटला जाताना जितने का मजा तबी आता लोक तुम्ही तुम्हाला हरणे का इंतजार करते या बाच मध्ये तुम्हाला संघर्ष पाहायला मिळेल कडबी झुंज पुढे एकदा आपण पाहतो कुणाल पेनकर सहा चेंडू अत्यंत सुंदर पाहायला मिळाला चला प्रतीक तरे रे थोडस समोरून बाजूला वा ऑन गोइंग मार्च कडे पण जातो आणि अत्यंत दर्जेदार सामना तुम्हाला पाहायला मिळाला एक तीरी और एक मैरी अशी गोलंदाजी आता सध्याच्या घडीला चालू आहे द औरशी एकदा लाईन चांगली प्रतिम चेंडू पडला ना तर झपकान अंगावरती येतोय आतमध्ये आला अत्यंत सुंदर गोलंदाजी इन स्विंगर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जितका बैग त्याच्याकडे तितका मात्र अचूक टप्पा देखील पाहायला मिळतो कुणाल पेनकर ही खासियत आहे अगदी आपण पाहिला तर वैगवान दर्जेदार गोलंदाजी वेग त्याची ओळख आणि अत्यंत सुंदर भेदक मारा करत असताना आरसीबी संघाच्या विरोधात संघाची धाव संख्या सहा असताना आपण पाहतो पहिले षटक प्रगती अ प्रोग्रेस सबोर छान षटक पाहायला मिळेल राईट आर्म ओर द विकेटने षटक हाताळलं जात आहे जियाच्या विरोधात इथे लाईन चांगली आहे हा देखील सुंदर चेंडू अप्रतिम अप्रतिम गोलंदाजीचा नजारा आपल्याला पाहायला मिळतोय अत्यंत सुंदर गोलंदाजी कुणाल पेनकरने अद्याप पर्यंत हाताळलीय वाखाडण्याजोगी षडक या एका षटकाराचा अपवाद जर आपण वगळला ना तर सुंदर गोलंदाजी केली अद्याप पर्यंत शेवटचा अंतिम बॉल स्टील वन टू गो बहात्तर जाबांचं लक्ष असताना या बाशमध्ये वरती पोहोचली आर सी बी फुलटॉस बॉल ड्राईव्ह करता असताना आपण पाहतोय डायरेक्ट फलंदाज होईल बात धोक्याची घंटा या वेळेस बी संघासाठी आपण पाहतोय जिआरला माघारी परतावा लागेल रनआउटच्या स्वरूपाने पहिला धक्का लागेल असताना टीम आर सी बी संघाला फलंदाजबाद एक हिट करण्यात आला आणि तिथे मात्र नॉन एक मोठी विकेट मिळाली आहे जियाच्या स्वरूपात म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही आहे बहात्तर धाबांचं लक्ष कोही लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नाही हारा वही जो दिल से लढा नाही प्रयत्न करून चुकला तरी चालेल परंतु प्रयत्न करणं सोडू नका कारण हिंमत नाही तर किंमत नाही आणि विरोधक नाही तर प्रगती नाही असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये आणि आता तोच प्रयत्न पैदानाच्या आतमध्ये चालू आहे आमदार इलेव्हन या संघाचा सन्मान्य शैलीजी पडवल साहेब प्रयतजी साने यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतो आमदार इलेव्हन दुसऱ्या बाजूला सरोज कोहारी यांनी पुरस्कृत केलेला संघ आर सी दोन संघांमध्ये एक चॅलेंज आहे जबरदस्त संघर्ष होईल इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पहिले षटक कंप्लीट झाले पहिल्या षटकामध्ये एक विकेट बाद होत असताना सहा सा, दा, धावा या धाव फलकावरती आहेत चोवीस चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे बिजासाठी अद्यापपर्यंत आपण पाहिलं पर तर एकंदरीत सहासष्ट धावांची गरज असणार आहे या मॅच मध्ये षटक क्रमांक दोन मध्ये राब शेख बॉलिंग ट्रॅक वरती चरणीकडून सज्ज होत आहेत सेकंडला न्यू कॅन्डिडेट इन ॲक्ट नंबर थ्रीला रबी स्कारी चला जास्त बळ घेते टीम आमदार इलेव्हन संघाला विनंती या तुम्हाला सूचना असतील अन्यथा तुम्हाला एक खेळाडू चार षटकांच्या समाप्तीनं थर्टी आर सर्कलच्या मध्ये घ्यावा लागेल ही पॅनल्टी असेल हे लक्षात असू द्या पहिलाच बॉल वर्ड शॉट स्क्वेअर ऑफ विकेट वेगाला वेगाने उत्तर देत असताना बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर रमीश कोहारीच्या बा मधून आलेला हा खणखणीत बीपीएल ले आहेत रमेश कोहारी परंतु शांत बसायला मी काही संत नाहीये हे सांगत असताना अरे लढता लढता पडलो तरी चालेल याची मला खंत नाही आहे कारण शांत बसायला मी काय आरसीबीचा संत नाही आहे काय जबरदस्त पटका खेळ आहे षटक क्रमांक आपण पाहतो दुसरं चालू आहे प्रगती पथा भरती अरफ शेकचा यावेळेस बॉल चाला शॉर्ट्स पहिल्या चेंडू गरम करत चाललाय सेकंड कॉल आणि सेकंड साडी सा इथे मात्र दोन धावा दोन धावा बर्दा वेगाने मिळतात रबीस कुहारीला याच दरम्यान आमचे निसारबाई शेख महाराष्ट्र पोलीस यांच्या ठिकाणी आगमन झालंय भाईजान आपले स्वागत आहे बदलापूर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आणि त्यांच्या समवेत आदरणीय पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे सहर्ष मनपूर्वक स्वागत आपलं मोस्ट वेलकम बदलापूरची ऐतिहासिक नगरी या अनेक मान्यवरांचा ठिकाणी आगमन होईल राईट अ द विकेट या वेळेस पाकफूटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता चेंडू माठाचा संपर्क नाही आहे कदाचित आपण पाहतो शॉर्ट ऑफ गुडलेनवरून चेंडू मात्र टेक ऑफ झालाय सरळ यष्टीरक्षक सागर देशमुखच्या हातामध्ये जाऊन विसावला तोपर्यंत डॉट बॉल फटका जबरदस्त पाहायला मिळाला आपल्या नावाचा परिचय आपल्या नावाची दहशत काय ती मात्र रमेश कोहारीने आराब शेखला दाखवली आहे पहिल्याच बॉलवरती का बॅटिंग करताय संघाची दाब संख्या दुहेरी अंकामध्ये आहे चौदा दाबा दाब फलकावरती यावेळेस ड्राईव्ह करता असताना बॉलर्स बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलोअर तो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न आहे अरब शेखचा आणि या दरम्यान आपण पाहतोय बदलापूरचे जॉन सिना अर्थातच आमचे सईब भाई चेंडूला गादर करत असताना बॅकअप त्यांच्या वतीने देण्यात आला बिल्ड ऑफला एक सिंगल आली आहे आणि सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या दाफल कपतीये पंधरा संत सुरमाते संत बहाते इंद्राणी ज्या पद्धतीने आपण पाहतोय बहात्तर धावांचं लक्ष चांगली बॅटिंग करावे लागेल टीम आर सी बी ला या मॅच मध्ये म्हणून मा शेखदा लाईन अप्रतिम आपण पाहतोय षटक क्रमांक दोन मध्ये अगदी आपण पाहिलं तर दोन्ही बाजूने वळवण्याची किमया या गोलंदाजाकडे तो अराब शेख आपण पाहतोय सातत्याने सध्याच्या घडीला व्यावसायिक संघामध्ये त्याची वर्णी लागत असे आता ग्रामीण गटातून आपण पाहतोय आज आपल्या गावासाठी आणि आपल्या स्वतःच्या नावासाठी खेळतोय या सर्मांना आपण पाहतो या ठिकाणी हा डॉट बॉल आलाय षटक क्रमांक दोन चा खेळ या ठिकाणी संपन्न झाला पश्चिम पोलीस ठाण्याकडून सातत्याने प्रतिनिधित्व करत असताना आपण पाहतो अनेक रेकॉर्ड त्यांच्या खांद्यावरती आहेत आणि एक चांगल्या दर्जाचे क्रिकेटर देखील आहेत त्यांच्या समवेत पाटील मेजर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपले सर शमणपूर्वक स्वागत हे त्यांचं घरचं मैदान आहे अगदी आपण पाहतोय स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल किंवा रेनबो क्रिकेट क्लब म्हटलं ना तर महाराष्ट्र पोलीस पश्चिम बदलापूर ठाण्याचा हे होम ग्राउंड आहे सातत्याने इथे सराव नेहमी त्यांचा चालू असो अगदी आपण पाहिलं तर आणि आता मैदानाच्यामध्ये दोन बलाढ्य संघ जे मात्र एकमेकाच्या आमने सामने आहेत त्यांचा सामना पाहण्यासाठी आपण पाहतोय खास करून या ठिकाणी शेख साहेब उपस्थित आहेत स्वागत आहे आपलं दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय दोन षटकांमध्ये दहाबा दा फ पंधरा धावा आता विजयासाठी येणारे अठरा बॉल शिल्लक आहेत या मॅच इक्वेशन सत्तावन्न धावांची गरज आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन जॉईंट आहेत त्या प्रेक्षकांचं सहर्ष बरपूर्वक स्वागत गोलंदाची मार्कवरती गोलंदाज सैफ सज्ज होत आहेत राऊंड विकेटने स्वीच इट करण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय सप्शेल अंगलटालाय डॉट चेंडू जास्तीत जास्त डॉट पर्सेंटेज आपल्याला पाहायला मिळत आहेत कदाचित या मॅच मध्ये तुम्हाला जिंकायचंय लागेल परंतु तसं चित्र पाहायला मी लागेल परंतु तसं चित्र पाहायला मिळत नाही रबी स्कारीच्या माध्यमातून स्विच इट करण्याचा प्रयत्न होता या अगोदर खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये काय जबरदस्त पटकेबाजी केली अराब शेखने आणि तसा खेळ करण्याचा प्रयत्न होता या मध्ये रमीश कुहारीचा हा देखील चेंडू आलाय डॉट या सर्मान आपण विनंती आपण देखील मंचावरती आपल्या हृदयाच्या अंत्यकरणातून हार्दिक मनपूर्वक स्वागत राऊंड विकेट या आपण पाहतोय सन्मान देण्याचा प्रयत्न होता अगदी आपण पाहतो सन्सेबल क्रिकेट डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला रमीश कुहारीने तोपर्यंत बलत्या सिंगल इक्का का दुक्का साबी कुछ होने वाला नहीं है टीम आरसीबी का सिंगल डबल ने आता मात्र काय होणार नाही आहे चौकार षटकारांची आतिषबाजी कराबे लागेल सर मणा पण पाहतो दोस्ती प्रीमियर लीग बदलापूर वेश्य आमचे विजय जी राणे यांच्या ठिकाणी आगमन झालंय सर बडलापूर स्वागत आमच्या अत्यंत जवळचे बंधू तुल्य मित्र आहेत ऑल साईडला फटका फड पाहतो लॉंगनच्या दिशेने शेतरक्षक त्या ठिकाणी सज्ज होतं चांगलं जजमेंट पाहायला मिळालं चिडी या शिप काही खेत मे फलंदाज होईल बात स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुला की कुठेतरी स्टेडियम वरती आपण सामना खेळतो की काय अशी फिलिंग प्रत्येक खेळाडूला इथे जाणवते आणि काय जबरदस्त इथे मात्र हे क्रीडांगण सजवण्यात आलेलं आहे बदलापूर प्रीमियर लीग खऱ्या अर्थाने आय पी एल नंतर आय एस पी एल तुम्ही पाहिली असेल आणि त्यानंतर मात्र एक टेनिस क्रिकेट विश्वाला एक वेगळा दर्जा देणारं एक वेगळं वळण देणारं हे क्रीडांगण तुम्ही पाहतायत यावेळेस साईडला पलीकडे आणि त्या बॉल वरती लिहिलं असेल कॅपिटल लेटर मध्ये सी यू लेटर पुन्हा भेटू षटका पाहायला मिळत्या आज तमाम बदलापूरकरांचं स्वप्न करणारी स्पर्धा स्वप्न पूर्ण करणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते बदलापूर प्रीमियर लीग दोन हजार चोवीस सीजन वनमध्ये षट क्रमांक तिसरा चालू आक्रमण करत असताना आपण पाहतो रबीश कुहारीच्या बाटमधून आलेला दुसरा बीपीएल पी षटकार अतिच्छ्य बाड शॉट करायला बाप करा नॉस्टा केलं रबीज हत राऊंड विकेट या वेस आणखीन एक फटका दर्जेदार स्टोक क्रिकेट मधील सर्वात सेफ शॉट लाँग ऑन आणि लाँग ऑफ च्या मधमज स्ट्रीट डाऊन द ग्राउंड वन बाऊन्स फोर दी लाईन रन्स मिळतीलचा तीन षटकामध्ये धाबा धाव फलकाबती आहेत सव्वीस धाबा अगदी आपण पाहतो काय जबरदस्त प्रयत्न केले अतिशय मैदानाच्या आतमध्ये अतिशय बाजी करत असताना एक षटकार त्याच्या आला अगोदर ताकद पाहायला मिळाली आणि त्यानंतर नजाकत पाहायला मिळाली म्हटलं जाताना मजिल मिले ना मिले हे तो मुकद्दर की बात आहे कोशिश भी ना करे साफ गलत बात है काय जबरदस्त प्रयत्न चालू आहेत येणारे बारा चेंडू शिल्लक आहेत आणि आता बिजासाठी या बाशमध्ये शिल्लक इक्वेशन समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल आरसीबी संघासाठी सेहेचाळीस धाबांची गरज आव्हान थोडस कठीण आहे परंतु क्रिकेटमध्ये अगदी आपण पाहिलं तर कोणती धाब संख्या इथे मात्र अशक्य अशी मानली जात नाही जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही आहे ना तोपर्यंत आपण क्रिकेटमध्ये भाकीत करू शकत नाही की कोणता ठिकाणी विजय होईल आणि कोणत्या संघाचा पराभूत होईल बारा बॉल सेहेचाळीसची ची गरज आहे गोलंदाज बॉलिंग टाकवती सज्ज होतात षटक क्रमांक चार मध्ये अनस चांगली बाज स्ट्रायकिंडला आपण पाहतोय रबीज कोहारियत आहेत त्याच्या बाटमधून एक षटकार आपण पाहिलाय दुसरा बाजूला अतिश ला आपण पाहतोय त्याच्या बाटमधून एक षटकार चौकार आपण पाहिलाय जो मात्र वैयक्तिक दा दहा या धाबसंख्येपती नाबाद खेळतोय स्ट्रायकिंडला रबीज कोहारी तो सुद्धा दहा या धाबसंख्येपती नाबाद खेळतोय बारा बॉल ची गरज आहे गोलंदाज हनस बॉलिंग ट्रॅकवरती चला जास्त वेळ घेतलीय टीम आमदार इलेव्हन या संघाला विनंती आहे कारण वेळेच तुमच्याकडे बंधन असणं फार गरजेचं आहे चार षटकांसाठी केवळ वीस मिनिट आहेत हे लक्षात असू द्या हळूहळू अगदी आपण पाहिलं तर काउंट डाऊन या ठिकाणी आमच्या ऑफिशियल स्कोरच चालू आहे हे लक्षात असू द्या बारा बॉल बार सेहेचाळीस ची गरज गोलंदा राईट आम ओर द विकेटने सज्ज आहे पंचांच्या डाबी कडून लेफ्ट आर्म राऊंड विकेट या अगदी आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर थोडस आतमध्ये आला स्लोपर पद्धतीचा बॉल पहायला बळाला चेंज ऑफ पैस गती परिवर्तन होतं या षटकामध्ये शा, आणि जबरदस्त षटक हाताळत असताना अनसला आपण पहिला पेसर हा गोलंदाज आहे राऊंड विकेटने अत्यंत चांगली गोलंदाजी करतोय रबीज स्कार विरोधात टाकलेला पहिला चेंडू हा यावेळी डॉट आलेला आहे मोठ्या फटकांची नितांत गरज आहे दिल्ली अब तक बहुत दूर आहे टीम आर सी बी केली आहे अकरा चेंडू सेहेचाळीसची गरज आखो डब्याचा बॉल या वेळेस आपण पाहतो शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न फटका फसलाय कुणाल पेनकर येत डाऊन मॅचेस असं सातत्याने म्हटलं जात जिंका क्रिकेटचा खेळ आणि इथे मात्र हा सेल ट्रॉप करण्यात आलाय सिंगल डबलने काही फरक पडणार नाही आहे आमदार इलेव्हन या संघाला आणि अगदी आपण पाहिलं तर एका धाबेने आता मात्र स्ट्राईक रोटेड होती ज्या अतिशने मागच्या षटकामध्ये एक षटकार दाखवला एक चौकार दाखवला तोच आता मात्र स्ट्राईक येणार आहे सिंगलच्या मदतीने संघाची दाबत संख्या दाफालकामध्ये पुढे सरक द्या निसारबाई शेख बाईजान महाराष्ट्र पोलीस दलामध्ये ते कार्यरत आहेत ऑन ड्युटी जॉईंट होत आहेत आपले सहपूर्वक स्वागत आणि विशेष आभार आचारसंहिता असल्या कारणाने काही नियमांचं पालन म्हणजे संपूर्ण बदलापूर संघाचे खेळाडू देखील करत आहेत जे आम्हाला नियमावली दिलेली आहे शासनाने तिचं पालन करत असताना आडव्या बाटने फटका खेचलाय स्क्वेअर ऑफ द विकेट शतक ते पाहायला मिळाले परंतु बॅकअप बळत असताना चांगली फिल्डिंग केली या किमान दोन धाबा वाचवण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये एकोणतीस धाबा दा फकाबती ट्वेंटी नाईन षटक क्रमांक चौथ प्रगतीपथावरती या अगदी आपण पाहिलं तर संघ बाकफोटवरती आरसी बी एका बाजूला सरोज कोहारे यांनी पुरस्कृत केलेला संघ आर सी बी दुसऱ्या बाजूला शैलीजी पडवळ जी, जी साणे यांनी पुरस्कृत केलेला संघ आमदार तुम्ही पाहता मैदाना शह मध्ये चांगला खेळ त्यांचाही यावेळेस सॉन साईडला वड श शॉट जबरदस्त पटका होता परंतु इलेव्हेशन नाही या टिपली गेली असेल फलंदाज होईल फेल वन मोर विकेट डाऊन आणखीन एक धक्का लागत असताना अतिशय स्वरूपात टीम आर सी बी संघाला संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला आजचा संघर्ष उद्याचा सामर्थ्य निर्माण करेल विचार बदला आयुष्य जरूर बदलेल कारण अगदी आपण पाहिलं तर या बॅच प्रत्येक खेळाडूला संधी देण्याचं काम या बी पी एलच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे सर्व खेळाडूंना एकत्रितरित्या बांधण्याचं काम संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीने केलेलं आहे बदलापूर गावातील हे सर्व खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात यावेळेस बाची ही कडा पाठिमागे चाललाय सरोज अरेच गोलंदाजीमध्ये आहेत सरोज बाद झाल्यानंतर आपण पाहतोय एक पाठोपाठ फलंदाज बाद होत गेले अतिशय बाद झाला त्यानंतर आता रमी आहे त्याच्या साथी नाव फौजान आलेले आहेत जो मात्र पहिला चेंड डॉट आला आहे फौजान साठी संघाची दाबा संख्या भरपूर मागे आहे अगदी आपण पाहतो संघ थोडस बॅकफूटवरती आहे तो आर सी बी रॉयल चॅलेंजर्स बदलापूर ज्यावेळेस आपण पाहतोय ऑन साईडला लॉंगाच्या दिशेने फटका चाललाय तोपर्यंत शतक्ष के पी एकच धाव ऑन द स्टंप फिकिया सिंगलच्या मदतीने संघाची धाबा संख्या चार षटकांचा समाप्त झाला आहे आणि चार षटकांमध्ये केवळ तीस धाबा आहेत आणि आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये तब्बल बेचाळीस धाबांची गरज आहे म्हणजे जणू काही या मागची औपचारिकता या ठिकाणी शिल्लक आहे या दोन संघांदरम्यान पुढील सामना होणार आहे चला शेवटचा अंतिम षटक आहे आमदार इलेव्हन संघाला विनंती आपण लवकरात लवकर सामना अप करा पंचांना विनंती आहे एक फिल्डर आपण आतमध्ये घ्या कारण वीस मिनिटापेक्षा जास्त वेळ या ठिकाणी खर्च करण्यात आलेला आहे ऑफिशियल पंच अभयजी पाटोळे सर यांना विनंती राहील अभिजी डांगरे सर एक खेळाडू तुम्ही आतमध्ये घ्या कारण सहा चेंडू आता बेचाळीस धावांची गरज आहे परंतु तब्बल बावीस मिनिटं या चार षटकांसाठी खर्च करण्यात आलेली आहेत चला एक खेळाडू आतमध्ये घ्या लगेचच पॅनल्टीच्या स्वरूपात अत्यंत महत्वाचा नियम आहे काटेकोरपणे डिसिप्लिन या स्पर्धेचा मुख्य पाया आहे लक्षात असू द्या आणि आता शिस्तीचं पालन प्रत्येकाला करायचं आहे ही इस सूचना आयोजकांची आमच्यापर्यंत पोहोचते प्रत्येक खेळाडू पोहोचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करत असो फक्त औपचारिकता शिल्लक आहे परंतु बॉल लेग दिशेला बॉल बाउंड्रीला पलीकडे रन्स मिळतील चार एखादा चमत्कारच वाचवेल आर सी बी संघाला या चार धाब्याने संघाचे दाबा संघ पुढे जरूर सरकते चौतीस वरती स्कोर मोज ऑन थर्टी फोर शेवटचे अंतिम पाच बॉल शिल्लक आहेत गोलंदाज गणेश पाच बॉल अडतीस धाबांची गरज या मॅच मध्ये आणखीन एक दर्जेदार स्टोक पाहायला मिळाला परंतु मिस्त आम्ही घेऊता जजमेंट फार चांगलं पाहायला मिळालं आणि तिथे झेल टॉप करण्यात आला आहे एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक फौजांच्या बाड म्हणाले परंतु आता जणू काय वेळ निघून गेलेली आहे आरसीबी संघासाठी सहा चेंडू बेचाळीसची ची गरज असताना या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे पुढे एकदा आपण पाहतो डीपेक्सटा कबरच्या दिशेने खेचलाय आहे चेंडू बराच का होता आणि पाठबोऱ्या स्थितीमध्ये चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न तोपर्यंत एक सिंगल धाव आणि आता जणू काही संघाने हा सामना सोडलेला पाहायला मिळतोय एक सिंगल आली सिंगलच्या पद्धतीने टीमची टोटल एकोणचाळीस वरती पोहोचली आहे अंतिम तीन चेंडूचा खेळ बॅलेन्स आहे नेक्स्ट मॅच आरसीबी कदाचित या पराभवाचा बसपा काढण्यासाठी नेक्स्ट मॅच मध्ये सज्ज असेल स्वारा इलेवन या संघाच्या अगेन्स्ट तो सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि टॉस देखील आरसीबी संघाने जिंकलेला आहे त्यांचा डिसिजन फिल्डिंग करण्याचा आहे नेक्स्ट मॅच मध्ये हे लक्षात असू द्या कदाचित हा सामना देखील आपण पाहिला तर फिल्डिंग करत असताना तो सामना त्यांना गमावा लागलाय परंतु त्याच निर्णयावरती ठाम असणारे आर सी बी शॉट मध्ये आपण पाहतो टॉस जिंकल्यानंतर पुन्हा एकदा त्याने क्षेत्रक्ष स्वीकारलाय स्वरा इलेवन संघाला विनंती की आपल्याला बॅटिंग करायची आपण देखील सज्ज राहायचं नेक्स्ट मॅचसाठी शेवटचे अंतिम काही चेंडू सकेल बाल